नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, काल टेस्ट क्रमांक 14 झालेले आहे आणि टेस्ट क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी दोन आपण दिशाज्ञान चाचणीचे दोन प्रश्न घेतलेले होते आणि 2 मार्कला होणार रक्षक भरतीमध्ये 100% तुम्हाला दिशाज्ञान चाचणी या टॉपिक वरती प्रश्न विचारला जाईल। त्यासाठी टेस्ट क्रमांक 14 मध्ये आपण जे प्रश्न घेतलेले होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली या ठिकाणी जी 15 ऑनलाईन टेस्टची सिरीज जॉईन केलेली नाही, फक्त 99 रुपयांमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात। तुम्ही सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता। जर तुम्हाला ह्या 15 ऑनलाईन टेस्ट घ्यायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 91 39 64 31 99 या नंबरवर तुम्ही या ठिकाणी 99 रुपये पेमेंट करून त्याच नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। या 14 ही या जेवढ्या पण आपल्या 15 ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकतात आणि चांगल्या प्रकारे नेगेटिव्ह मार्किंगची प्रॅक्टिस करू शकतात। चला तर कालच्या व्हिडिओ मध्ये दोन आलेले हे प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोडवून घेणार आहोत। हे टेस्ट मध्ये आपण बघितलेले होते, काही मुलांनी चांगल्या प्रकारे हे प्रश्न सोडवलेले आहे। तर बघू शकता पहिला प्रश्न कसा होता, बघू शकता काय दिलेला आहे। बी हे गाव काय दिलेलं आहे, बी हे गाव ए गावच्या उत्तरेला आहे। तर ए गावच्या उत्तरेला आहे बी हे गाव। तर बघू शकता हे ए गाव या ठिकाणी दाखवलेले आहे, ए गावच्या उत्तरेला आहे बी हे गाव। तर बघू शकता बी हे गाव या ठिकाणी उत्तरेला दाखवलेले आहे अशा प्रकारे। पुढचा पॉईंट बघू शकता सी हे गाव बीच्या पूर्वेला आहे। सी हे गाव बीच्या पूर्वेला, बीची पूर्व दिशा ही होईल म्हणजे या ठिकाणी सी हे गाव या ठिकाणी आहे। तर पुढचा पॉईंट बघू शकता डी हे गाव ए गावच्या डावीकडे आहे, ए गावच्या डावीकडे आहे। बघू शकता डी हे गाव अशा प्रकारे ए ची डावी दिशा, ए ची डावी दिशा ही होईल डी या साईडला आणि ही या ठिकाणी उजवी दिशा आणि डावी साईडला डी आहे। तर या ठिकाणी बघू शकता काय दिलेलं आहे, तर सी हे गाव डी गावच्या कोणत्या दिशेला आहे, सी हे गाव डी गावच्या कोणत्या दिशेला आहे। बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे हे कोणते आहे, डी च्या बाजूला ही कोणती दिशा आहे अशा प्रकारे हे विचारलेलं आहे। तर कोणती दिशा आहे तुम्ही बघू शकता, तुम्ही जर ट्रायंगल काढला तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही होईल उत्तर दिशा होईल, ही होईल दक्षिण दिशा ही आहे, या ठिकाणी बघू शकता तुमची पूर्व दिशा डी ची आणि ही होईल त्याची पश्चिम दिशा अशा प्रकारे। परंतु तुम्हाला ही दिशा विचारलेली आहे, तर उपदिशा सर्वांना माहित असेल बघू शकता अग्नेय, या ठिकाणी अग्नेय नैऋत्य वायव्य आणि या ठिकाणी ईशान्य म्हणजे ई ची या ठिकाणी डी च्या ईशान्य दिशेला असलेला सी बघायला भेटेल। पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी योग्य उत्तर होईल, म्हणजे या ठिकाणी सी हे गाव डी च्या कोणत्या दिशेला आहे, तर ईशान्य पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, कालच्या टेस्ट मधील दिशाज्ञान चाचणीवरील या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा प्रश्न कोणता विचारलेला होता, तर तुम्ही बघू शकता काय दिलेला आहे, रवी रवी हा एक्स बिंदू पासून 20 मीटर उत्तरेकडे चालत गेला। 20 मीटर या ठिकाणी हा एक्स बिंदू आहे, एक्स बिंदू पासून उत्तरेकडे किती गेला, तर 20 मीटर। बघू शकता हे 20 मीटरचे अंतर आहे, 20 मीटर चालत गेला। नंतर तो पश्चिमेकडे वळला, तो या ठिकाणी किती मीटर चालला, तर 40 मीटर चालला पश्चिमेकडे। इथून या ठिकाणी बघू शकता 40 मीटर या ठिकाणी बघू शकता हे पश्चिमेकडे गेला, पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेलेला आहे। बघू शकता मग तो 20 मीटर उत्तरेकडे गेला, 20 मीटर पुन्हा या ठिकाणी बघू शकता हे 20 मीटर, हे झाले 20 मीटरचे अंतर उत्तरेकडे गेला। उत्तरेकडे गेल्याच्या नंतर बघू शकता 20 मीटर उत्तरेकडे गेला, 40 मीटर पूर्वेकडे वळून पुढे आल्यानंतर 40 मीटर या ठिकाणी बघू शकता उत्तरेकडे पुन्हा या ठिकाणी सॉरी पश्चिमेकडे पूर्वेकडे। तर या ठिकाणी पुढचा पॉईंट बघू शकता 40 मीटर पुन्हा तो या ठिकाणी 40 मीटर पूर्वेकडे वळून गेलेला आहे। तर बघू शकता 40 मीटर पुन्हा तो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आलेला आहे पूर्वीकडे, हे झाले अंतर 40 मीटर, हे 20 मीटरचे अंतर आहे। तर बघू शकता 40 मीटर पूर्वीकडे वळाला वळाला व 10 मीटर चालला, 10 मीटर या ठिकाणी बघू शकता उजवीकडे, त्याची उजवी दिशा ही होईल की या ठिकाणी डावी दिशा आणि ही उजवीकडे इकडे आलेला आहे 10 मीटर, हे अंतर झाले 10 मीटर आणि या ठिकाणी चालला व वाय या बिंदूपाशी येऊन पोहोचला। तर बघू शकता या ठिकाणी वाय बिंदूपाशी पोहोचलेला आहे, या ठिकाणी वाय हे बिंदू आहे। तर बघू शकता सध्या रवी एक्स या बिंदूपासून किती अंतरावर कोणत्या दिशेस आहे, कोणत्या दिशेला आहे, तर बघू शकता हे अंतर एवढे विचारलेलं आहे, हे अंतर एवढे अंतर हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर बघू शकता हे अंतर ऑलरेडी येथील 20 मीटर आहे आणि हे देखील अंतर 20 मीटर आहे, परंतु या ठिकाणी 10 मीटर अंतर त्याने कापलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी हे 10 आणि हे 20 एकूण 30 मीटर त्याचे अंतर आहे। 30 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 2 दिसत आहे, तर तो उत्तरेकडे, तो या ठिकाणी बघू शकता बिंदूपासून वरती आहे, बिंदूपासून वरती आहे विचारलेला आहे, परंतु म्हणजे तो उत्तर दिशेला आहे 30 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक ए चुकीचे होईल, पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचे होईल, 4 देखील चुकीचे होईल, पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2, पर्याय क्रमांक 2 उत्तरेकडे या ठिकाणी बघू शकता 30 मीटर उत्तरेकडे, हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी दिशाज्ञान चाचणीवरचे प्रश्न सोडवू शकता।